जिल्हा पोलीस दलातील मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने नैराशेतून मौजे डिग्रज येथील शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. सचिन शिवाजी जाधव हे वर्ष 42 राहणार मौजे डिग्रज असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी मिळालेली असून त्यांनी नैराशेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे आणि याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सचिन जाधव हे आई वडील पत्नीसह मौजे डिग्रज येथे राहण्यास होते. ते पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची जतमधून मुख्यालयात बदली झाली होती. बुधवारी दुपारपासून ते गायब होते. कुटुंबीय मित्रांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला पण ते भेटलेच नाहीत. गुरुवारी सकाळी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना नागेश इरकर यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मृतदेहाशेजारी विषाची द्रव्याची बाटली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी होती. त्यात कोणत्याही गोष्टीत यश येत नाही, त्यामुळे अपयशामुळे मी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मौजे डिग्रज.